सर्वांच्या मनावर योग्य ते संस्कार हवे. सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीतले वावर जाऊ नये या दृष्टिकोनातून सुरुवातीपासूनच ही शाळा त्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहे की मुलांवर योग्य ते संस्कार होऊन मुलं संस्कारक्षम होऊन या शाळेतून बाहेर पडावे असा उद्देश या ठिकाणी आमचा आहे. बेस्ट आउट ऑफ वेज क्विज कॉम्पिटिशन हँड रायटिंग एज्युकेशन रिसायटेशन मनाचे श्लोक then even drawing competition and in pre-primary we have flower day, fruit day, vegetable day, so the students know the importance of vegetable, flowers as well as fruit and they enjoy it being together. And besides school they even participate in inter-school competition, that is education story and reading. IBT pratyek vibhagamadhye aami vegvegle practicals gheto engineering madhe threading tapping किंवा मॉर्टर तयार करणे फेरो सिमेंट शीट अशी वेगवेगळ्या प्रकारची किंवा वेल्डिंग अशी वेगवेगळ्या प्रकारची प्रॅक्टिकल्स घेतली जातात आणि मुलं ती प्रॅक्टिकल आवडीने करत आहेत आणि रेग्युलर जीवनात त्यांना जे उपयोग आहे ते पण आम्ही इथे इंजिनिअरिंगमध्ये शिकवलं जातं. तसेच इलेक्ट्रिकमध्ये गोडाऊन वायरिंग किंवा वायरिंग करणे तसेच वीज बिल काढणे किंवा डम्पी लेवल हे सर्व प्रॅक्टिकल्स घेतली जातात. ॲग्रिकल्चरमध्ये कलम तयार करणे किंवा नर्सरी तंत्रज्ञान एखादी कुंडी भरणे किंवा त्याच्यातनं कलम तयार करणे वेगवेगळ्या प्रकारची तसेच वेगवेगळ्या प्रकारचं पशुखाद्य तयार करणे किंवा एखाद्या जनावरांचं वजन कसं काढतात ह्या प्रकारची सगळी त्यांचं टेम्परेचर चेक करण्यापासूनची सगळी प्रॅक्टिकल्स आम्ही ॲग्रिकल्चर विभागात तसेच माती परीक्षण पण ॲग्रिकल्चरमध्ये केलं जातं. तसेच होम अँड हेल्थमध्ये एक गृह आरोग्य म्हणून गृहाच्या विभागात लोणचे तयार करणे किंवा नान कटाई वेगवेगळ्या प्रकारची बिस्किटं तयार करणे ही प्रॅक्टिकल्स पण घेतली जातात. तसेच पाणी परीक्षण ब्लड टेस्टिंग हिमोग्लोबिन ही पण प्रॅक्टिकल्स आम्ही या विभागात घेतली जाते आणि या ही प्रॅक्टिकल्स मुलं आवडीनेही करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं जे IBT आहे हे कृतीशील अभ्यासक्रम आहे म्हणजे इतर अभ्यासक्रमांमधून नुसतं थेरोटिकल नसून म्हणजे प्रॅक्टिकल सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे काम करता करता शिकणे हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे IBT. म्हणजे ज्यावेळी मुलं काम स्वतः करतात किंवा प्रॅक्टिकल एखादी करतात तेव्हा त्यांच्या लगेच लक्षात येतं जसं आपण पाठांतर करून लक्षात ठेवतो ते न करता इथं मुलं प्रॅक्टिकल करतात आणि ते लक्षात ठेवतात. And as for the sir also told, the basic things we are doing for the school and also for the children, as they are very small in these kids, means we have pre-primary and primary section, though they are having, but we are building them from the nursery standard onwards, and we are making them as they are the very wet, as a nice good pot. And really it's a great fit we are having, that we are having a good relationship with the teachers, even with the parents and even with the students. Our students are very good with their parents and they are getting a good habits also from the teachers. We are teaching them a good manners, especially in the paripat when we are taking in the morning. We are teaching them the good moral stories we are telling them. And on that moral, we are basic things we are teaching, how they should respect their parents, how they should respect their elders, how they should respect even they are elder than others, then they should respect for smalls also. So like this, we are giving them a good manners and all. And we take a different types of competitions in our school, like shlok competition, Bible competition, Quran competition, because we are having a students, Hindu, Muslims, both Christian students are there in our section. So we are whenever we are keeping the competition, we are keeping on their basics, with how they are doing, what they are doing, and how they will develop themselves in the others, in the others' life. 8 salapasun, Amat Trustne, yacha vyavasthapan swikarlela ahe. तिथपासून या शाळेचे उत्तरोत्तर प्रगती होत आहे. तर या शाळेत मुलाने येऊन त्या प्रगतीचा आणि त्या इथल्या उपक्रमाचा लाभ घ्यावा. मीडियम स्कूल बांदा इज अ स्कूल विच इज हॅविंग अ लॉंग हिस्ट्री ऑफ अकॅडमिक स्पोर्ट्स कल्चरल अदर दिस प्रोग्राम्स विच आर कंडक्टेड इन आवर स्कूल अँड द होल सोसायटी विच वी बिलॉंग टू अँड द इन अँड अराउंड ऑल विलेजेस शूड टेक बेनिफिट ऑफ आवर स्कूल and admit their students in our school so that their students will excel in all the fields in their life and they will make their futures bright. So please consider this school and please take benefit of our school, which is located in a very lavish and away from the road. Facilities are there, many facilities are there in our school, infrastructural. We have a computer lab. We have science labs, 3 labs are there, science labs, chemistry, physics, biology. We have a good clerical staff which
cooperate us in everything of ours, official, administrative and other related work. We have a well-qualified staff, experienced staff, and we guide the students very well. Whenever the students are in any this confusion or they have doubts, then each and every teacher solves it to the best possible method. And we have a nice, other non-teaching staff also are cooperative. So all of us here together, we are here, a member of this VN Agar School, Banda. So also we have another unit of our school, which is in Madura section. So the headmistress of Madura section, Nila Green Gomes, she is very supportive and she suggests a very different things of improvement for this big school also, which we apply and which are helpful to us in improving the quality of our school. VN Agar English Middle School, Banda. यामध्ये जो आय व्ही टी विभाग आहे याच्यामध्ये चार सेक्शन आहेत. एक म्हणजे अभियांत्रिकी, दुसरा ऊर्जा पर्यावरण, तिसरा शेती पशुपालन आणि चौथा गृह आणि आरोग्य. या चारही विभागामध्ये तंत्र शिक्षण चांगल्या प्रकारे मुलांना दिला जातो आणि या शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात डिप्लोमा आणि आय टी आयमध्ये मोठा फायदा मुलांना होत असतो. आणि महाराष्ट्रामध्ये ही शाळा इंग्लिश मिडियमची एकमेव आहे जी आय व्ही टी सारखा हा विषय, तंत्र विषय, मुलांना 8वी 9वी 10वीच्या मुलांना शिकवला जातो आणि याचा फायदा मुलांना मोठ्या प्रमाणात.